एटीसी न्यूज आदिवासी बातमी पत्राच्या सर्व प्रेक्षकांना लिदिया गावितचा नमस्कार। नवापूर शहराला पाणी पुरवठा करणारे रंगवली धरण मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। रंगवली नदीला मोठा पूर आल्याने नवापूर शहरातील रंगवली नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे। तसेच नागरिकांनी नदी किनारी जाऊ नये असे आवाहन केले आहे। प्रबल गावित, टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। रंगावली नदी वाहत जाते। रंगावली नदी पात्रात वरच्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्यामुळे फोक्सा डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे। त्याचबरोबर रंगावली डॅम देखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। तसेच उकळा पाणी आणि दुर्धर या प्रमाणात पाण्याचा फ्लो आहे, याच्यामुळे शहरातील पाणी पातळी रात्रीतून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांना ईदगाह मैदानाच्या तिथं जो काही सभागृह आहे त्या ठिकाणी, त्याचबरोबर अग्रवाल भवन, हनुमानवाडी आणि नगरपालिकेचा टाउन हॉल या ठिकाणी जे सभागृह आहेत त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। या नागरिकांनी आपले मौल्यवान साहित्य, इतर जे काही चीजवस्तू आहेत, महत्त्वाची कागदपत्रं यासह लवकरात लवकर प्रशासनाने जे ठिकाणं निश्चित केले त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि आपलं जीव वाचवावा, त्याचबरोबर प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद।